जुना आजार असेल हार्ट संदर्भातला, तर मग किती कालावधी लागतो हे पूर्ण बरा व्हायला? कसं असतं, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसं फॉर एक्झाम्पल, समजा मी आज स्ट्रेस टेस्ट एखाद्या व्यक्तीची करून घेतली आणि तो समजा 15 मिनिटं चालायला हवा होता, तिथे ते व्यक्ती फक्त 3 मिनिटं चालू शकले, 15 मिनिटं चालू शकलेले नाहीत. म्हटलं की त्यांचा आजार जरा जास्त सिव्हिअर आहे, म्हटलं की तिथे आपल्याला साधारण 3 ते 4 महिन्याची आपल्याला ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करावी लागते. पण काही लोक असे असतात की त्या स्ट्रेस टेस्टवरती आरामात 12-13 मिनिटं चालून जातात, कुठेही प्रॉब्लेम नसतो. सो मला फक्त 2 मिनिटांची इम्प्रुव्हमेंट द्यायची असते, म्हणून मला ती 1 महिन्याची ॲग्रेसिव्ह थेरपी इनफ होते. पण आपण जर बघितलं तर पूर्ण आपण जो कालावधी ट्रीटमेंटचा आपण ठेवत असतो पेशंटसाठी, तो वर्षभराचा फॉलोअप ठेवत असतो की वर्षभरात तो एकदा काढून टाकलेला त्रास परत नाही यायला पाहिजे. ह्याच्यासाठी पण वर्षभराचे अॅन्युअल प्रोग्राम्स ठेवलेले असतात ट्रीटमेंटचे, की पहिल्या 2-3 महिन्यात जी ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट संपली की त्याच्या पुढचे 9 ते 10 महिने आपण पेशंटला फॉलोअपमध्ये ठेवून त्या फॉलोअपमध्ये त्याला परत तो त्रास कधीच उद्भवला नाही पाहिजे ह्याची पुरेपूर दक्षता घेत असतो.